संचेती हृदयालय या कोविड सेंटरमध्ये शासनाचे नियम पाळून रुग्णांवर उपचार केले जातात. या हॉस्पिटलचा जैविक कचरा रितसर संबंधित एजन्सी घेऊन जात असते, त्यासाठी पैसे भरलेले आहेत. मात्र जैविक कचरा रस्त्यावर टाकल्याबाबत डॉ संचेती यांना नोटीस प्राप्त झाल्यानं त्यांनी खुलासा सादर करीत सदर जैविक कचरा टाकण्याचे कुणी षडयंत्र रचले असावे अशी शंका व्यक्त करीत संचेती हॉस्पिटल चुकीचं काम करीत नसल्याचा प्रतिउत्तरात निर्वाणा दिलाय. यावेळी त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. नगरपालिका प्रशासनानं संचेती हॉस्पिटलला रस्त्यावर जैविक वैद्यकीय कचरा टाकल्याबाबतची नोटीस बजावली आहे. दरम्यान डॉक्टर सौरभ संचेती यांनी नोटीसला लेखी प्रतिउत्तर देत खुलासा केलाय. ते म्हणाले की संचेती हॉस्पिटलमध्ये अद्यापपर्यंत पीपी किट खरेदी केलेली नसून त्याचा वापरच आम्ही करीत नाहीत. हॉस्पिटलचा जैविक कचऱ्याची पद्धतशीर विल्हेवाट लावली जाते. याबाबत 2019 पासून जालना येथील एका एजन्सीसोबत करार झालाय. त्या एजन्सीचा मी सदस्य आहे. तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक अपना सर्व्हिसेस नियमित काम करते, त्यामुळे बायोकेमिकल वेस्ट रस्त्यावर टाकण्याचा प्रश्नच येत नाही असं संचेती म्हणाले. सदर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यात संचेती हॉस्पिटलचे बिल आणि प्रिस्क्रिप्शन आढळून आली, मात्र ते कोरे करकरीत एकही डाग नसलेले आहेत. कोणीतरी हा बनाव षडयंत्र करून संचेती हॉस्पिटलचं नाव बदनाम करण्याचा घाट घातला असावा असंही डॉक्टर संचेती यांनी स्पष्ट केलं असून या प्रकरणी संबंधित प्रशासनानं सखोल चौकशी करून जो कोणी हा षडयंत्र रचले असतील त्या दोषींवर कडक शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या दोषींना कडक शासन व्हावं अशी मागणी त्यांनी सिटी न्यूज कॅमेऱ्यासमोर केली आहे. मी डॉक्टर सौरभ संचेती, मी संचेती हृदयालयाला कार्डिओलॉजिस्ट म्हणून आहे. संचेती हृदयालयाशी जे काही निगडीत आत्ता सध्या जैविक कचऱ्याचं जो काही प्रकरण सांगण्यात येत आहे त्याच्याबद्दल काही थोडीशी क्लॅरिटी मला करायची होती. नंबर वन, जैविक कचऱ्यासाठी आमच्याकडे रितसर गाडी येते. जालन्यावरून एक एजन्सी आहे अतुल एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस म्हणून, त्यांना आम्ही दर महिन्याला 15,000 रुपयाचं भाडं देतो आणि ते बायोमेडिकल वेस्ट इथून ते बरोबर रितसर एव्हरी डे उचलून घेऊन जातात सर. तर जैविक कचरा जो आहे तो बाहेर कुठेतरी टाकण्याचा काही मानस काही इंटेन्शनच असण्याचं काही कारण नाही आहे. ते बरोबर त्या गाडीमध्ये आम्ही टाकतो. नंबर दोन, नॉन बायोमेडिकल वेस्ट जे काही आहे सर त्याच्यासाठी आम्ही आमचे जे सफाई कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे आम्ही रितसर करार करून त्याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि ते कचरा उचलून इथून व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावण्याची त्यांची जिम्मेदारी होते. मला फक्त एवढाच प्रश्न आहे की मी एवढं कचरा तिथे रस्त्यावर टाकण्यासारखं एवढा मूर्ख नाही आहे. कशासाठी टाकणार त्याला? मला काही माझा काही त्याच्यामध्ये काही फायदा आहे किंवा काही इंटेन्शन असण्याचं कारणच असत नाही आहे. म्हणजे ही घृणास्पद जी काही गोष्ट झालेली आहे की रस्त्याच्या कडेला कचरा टाकलेला आहे ते कशासाठी टाकलं गेलं आणि त्याच्यासोबत संचेती हृदयालयाचं काम नाव जोडलं गेलं मला ते आजपर्यंत कळलेलं नाही आहे. अख्ख्या बुलढाण्यात हे जाहीर आहे की मी पीपी किट आजपर्यंत वापरलेली नाही. त्या नोटीसमध्ये असं नमूद केलेलं आहे की पीपी किट तिथे सापडल्या गेल्या. पीपी किट मास्क, ठीक आहे, मास्कचा तर भाग वेगळा आहे पण पीपी किट सर मी आजपर्यंत आमच्या हॉस्पिटलला एकही पीपी किट परचेस नाही आहे. एकही पीपी किट आम्ही नातेवाईकांना लिहून दिलेली नाही आहे सर. तर जर त्या कचऱ्यामध्ये पीपी किट सापडल्या असतील तर तो कचरा हॉस्पिटलचा असणं शक्यच नाही आहे. ह्याचे रितसर रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत. माझे सगळे परचेस बिल्स मी तुम्हाला सगळ्यांना दाखवू शकतो सर. दोन्ही करार माझ्याकडे रेडी आहेत. मी जर त्याचा पैसा भरत असेल तर मी का इथून उचलून कचरा त्या रस्त्याच्या कडेला टाकेल? ह्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी फाऊल प्ले असण्याचे चान्सेस असं मला वाटते असण्याचे चान्सेस आहेत. जे काही बिलं त्याच्यामध्ये दाखवण्यात येत आहेत किंवा प्रिस्क्रिप्शन माझ्या दाखवण्यात येत आहेत काही क्लिप्समध्ये, ते प्रिस्क्रिप्शन्स एवढे चक्क आणि क्लिअर कसे काय? जर ते कचऱ्याच्या गाडीत जर आलेले प्रिस्क्रिप्शन्स आहेत तर त्याच्यावरती कुठेतरी डाग असायला पाहिजे किंवा कुठेतरी ते स्क्रिम्बल झालेले असायला पाहिजे. असे कसे एवढे क्लिअर प्रिस्क्रिप्शन्स दिसतात हे माझे प्रश्न आहेत सर. मी आत्ताही हात जोडून सांगू इच्छितो की हा कचरा आम्ही कोणत्याही इंटेन्शननी तिथे रस्त्याच्या बाजूला टाकलेला नाही असं होऊ शकत नाही. आम्ही जेव्हा एवढं प्रामाणिकपणे संचेती हृदयाला काम करतो आहोत, आम्ही जेव्हा जीवनदायी योजनेमध्ये सगळ्या लोकांना इथे ट्रीटमेंट देत आहोत, सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देत आहोत, तर आम्हाला याची गरज नाही आहे सर. आम्हाला तेवढा वेळही नाही आहे की कचरा तिकडे उचलून तिथे टाकावा सर. आणि हे सगळ्यांना माहिती आहे बुलढाण्यामध्ये की आम्हाला वेळच भेटत नाही या सगळ्या गोष्टी करायला. सो मला अजूनही ते कळले नाही. मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी मिळून पत्रकार लोकं आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीज आहेत
त्यांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्याची सखोल चौकशी करायला पाहिजे की रस्त्याला बाजूला उतरून कोणाच्या सांगण्यावरून तो कचरा तिथे टाकण्यात आला. संचेती हृदयालयाचा जर कचरा असेल तर पीपी किट्स त्याच्यात कशा आल्या, कारण की कोणीही प्रूफ करून दाखवून द्यायचं की संचेती हृदयाला पीपी किट वापरल्या. मी आज दवाखाना बंद करायला तयार आहे सर. क्षेत्रात करिअर, डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यासाठी नीटची परिपूर्ण तयारी, तेही आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसह. पर्याय एकच, नीट साठी समर्पित एकमेव इन्स्टिट्यूट, पहल इन्स्टिट्यूट फॉर नीट, चैतन्यवाडी बुलढाणा. 11वी साठी नीट बॅच 10 मे पासून सुरू, तेव्हा आजच संपर्क साधा. मोबाईल 90110 88121 आणि 84210 88121. मला नीट 2020 मध्ये मार्क्स 576 गुण मिळालेले आहेत. सगळं लॉकडाऊन मुळे बंद करण्यात आलं होतं, त्यामुळं गावी आल्यानंतर मी शिवशाही ज्युनियर कॉलेज इथं तिसरी म्हणून जॉईन केली होती. त्यामध्ये म्हणजे 3 दिवसात पेपर राहायचे, त्याचा पण फायदा झाला. प्रत्येक चॅप्टरचे 2 राऊंड झाले. दारे सरचे फार फार धन्यवाद. दारे सरांनी आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा.